तर भाजप नको पण भाजपचे नेते पवारांना कसे चालतात असा थेट सवाल अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं शरद पवारांना केलाय. शरद पवारांची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. भाजपच्या विचाराचे नेते शरद पवारांना कसे चालतात असा सवाल विचारण्यात आलाय. सुरज चव्हाण यांनी शरद पवारांना हा सवाल विचारलेला आहे. थेट टीका त्यांनी केली आहे. सुरज चव्हाण यांच्या टीकेला पवार समर्थकांनीही उत्तर दिलेलं आहे. तर या संदर्भात सुरज चव्हाण यांच्याशी बातचीत केली आहे आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी. अजित पवार पक्षाचे युवक प्रदेश अध्यक्ष आहेत, माझ्यासोबत सुरज चव्हाण आहेत. सर, तुम्ही एक सकाळी ट्विट केलेलं आहे, मटण चालत नाही पण रस्सा चालतो, नेमकं काय आहे हे ट्विट आणि कोणाला धरून हे ट्विट आहे? ज्यावेळेस आम्ही वेगळी भूमिका घेतली आणि वेगळी भूमिका घेतल्याच्या नंतर पवारसाहेबाच्या गटातले काही नेते यांनी विचारधारा सोडली, यांनी भारतीय जनता पार्टीसोबत युती केली, अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी वल्गना आमच्या बाबतीत करत होते. आज तेच लोक भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेमध्ये अनेक वर्षापासून वाढलेल्या लोकांना पक्षामध्ये घेत आहेत. म्हणजे एका मनीप्रमाणे झालं की आम्हाला मटण चालत नाही, फक्त रस्सा आम्हाला चालतो, अशा पद्धतीची अवस्था आज त्या गटातील नेत्यांची झालेली आहे. आम्हाला भारतीय जनता पार्टी चालत नाही पण भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेत वाढलेले लोक चालतात, अशा पद्धतीचं काम आज त्यांचं चालू आहे. खरं तरी तुम्ही जर तुमची वैचारिक विरोधक भारतीय जनता पार्टी असती तर भारतीय जनता पार्टीच्या पक्षातला एकही कार्यकर्ता तुम्ही सोबत घेतला नसता. सत्तेसाठी सर्व काही सोयीनुसार चालतं असं माझं त्या ट्विटमधून एकंदरीत सांगायचं होतं. विडोजने हमीद मस्तानसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. महाराष्ट्रातले अनेक राजकीय नेते पवार साहेबांवर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सामील होत आहेत. अजूनही गणपतीच्या काळामध्ये, त्याच्यानंतरच्या काळामध्ये अनेक पक्षामध्ये लोक सामील होतील आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सरकार येणार. आमच्या पक्षामध्ये लोक सामील होत असताना स्वाभाविकच काही लोकांच्या पोटात दुखत असेल, त्यांनी पोटदुखीवरचं औषध घ्यावं. मुळात राजकीय पक्ष एका विचाराला बांधलेला असतो आणि तो विचार सेवेचा असला पाहिजे. काही पक्षाचा विचार फक्त सत्तेचा आहे आणि अशा पक्षामध्ये मग फार काळ लोक थांबत नाही, त्यांचं भागलं की लोक निघून जातात. पवारसाहेबांच्याकडे सेवेची पद्धत आहे, सेवेची प्रथा आहे आणि त्या अनुषंगाने अनेक लोक पवारसाहेबांकडे येत आहेत. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.